शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करून जमवलेल्या गडगंज रकमेतून आरोपी जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉन याने तब्बल 5,76,00,000 मालमत्ता खरेदी केली. मालकापूर शहर पोलिसांच्या आजवरच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. यातील काही मालमत्ता जप्त करण्यात आली असून उर्वरित मालमत्तेच्या जप्तीची कारवाई सुरू आहे. तर आरोपी जगन नारखेडे याने केलेल्या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता त्याची SIT मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडांसे यांनी दिली. मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील रहिवासी असलेल्या जग्गू डॉनने शेकडो शेतकऱ्यांचा कापूस जादा भावाने खरेदी केला. बाजारात 7 ते 8 हजाराचा भाव असताना त्याने 9,000 रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी केला. प्रारंभी त्याचा मोबदला वेळेवर मिळाल्याने शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. नंतर कोट्यावधींचा कापूस बोलीवर घेऊन तो फरार झाला. आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता त्याची SIT मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडांसे यांनी दिली. एक गुन्हा दाखल झाला आहे ज्याच्यामध्ये जगन नारखेडे नावाची एक व्यक्ती आहे भालगावची. तर या व्यक्तीनी त्या भागातल्या शेतकऱ्यांना कापसाला जास्त भाव देतो म्हणून परस्पर शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केलेला आहे. अनेक शेतकऱ्यांकडनं कापूस खरेदी केला, त्यात बरेच एजंटसुद्धा आहेत आणि काही पैसे देऊन नंतर फसवणूक केली, पैसा शेतकऱ्यांचा दिला नाही आणि गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण सुरू होतं. त्याच्यात गुन्हा दाखल मलकापूर शहर पोलीस स्टेशनला झालेला आहे. त्याच्यामध्ये 20 लाखाच्या आसपास काही प्रॉपर्टी गुन्ह्याचा व्हॉल्यूम आहे सुरुवातीचा FIR आणि 57 लाखाची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेली आहे. आता या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. या संदर्भामध्ये अनेक एजंट्स आहेत, त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे कोण लोक आहेत हे तपासून पाहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा पैसा हा त्यांना दिला गेला पाहिजे या उद्देशाने आम्ही प्रयत्न करतो आहे. कारण की या आरोपींनी या मिळालेल्या पैशातून काही गाड्या घेतल्या आहेत, काही मशीन्स घेतल्या आहेत, काही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे, कुठे सौदे करून ठेवलेले आहेत. या संदर्भातला संपूर्ण तपास चांगला झाला पाहिजे म्हणून बुलढाणा जिल्ह्याच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग हे तपास करत आहे आणि ही SIT आम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे. त्याला मॉनिटरिंग ॲडिशनल SP खामगाव हे करतात, मी देखील करतो आहे. आणि याच्यात उद्देश हाच आहे की सगळे आरोपी याच्यामध्ये जशी जशी लिंकअप होतील अटक झाले पाहिजे, प्रॉपर्टी सीज करून शेतकऱ्यांचे पैसे परत दिले जातील आणि असा आमचा मानस आणि असा पूर्ण प्रयत्न आहे. याच्यामध्ये IPC 420, 406 आणि 34 असे सेक्शन सध्या लागलेले आहेत. जसा अधिक प्रकार लक्षात येईल, अजून नेचर ऑफ ऑफेन्स काय आहे त्याप्रमाणे गुन्ह्याची कलमं वाढवत आहेत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.